मुख्य झालेला आहे चंद्रहार पाटील यांच्या हाताने. लक्षात घ्या की लोकशाही आहे. सांगलीमध्ये जागा शिवसेनेनं लढली, काँग्रेस पक्षाना हा आमचा निर्णय मान्य झाला नाही. काँग्रेस पक्षातल्या स्थानिक नेतृत्वानं ज्या पद्धतीनं आम्हाला साथ द्यायला पाहिजे होती ती दिली नाही, हे सत्य आहे. तरीही विशाल पाटील यांचा विजय झाला असेल तर लोकशाहीमध्ये असे जे कौल असतात ते मान्य केले पाहिजे. विशाल पाटील हे काँग्रेसच्या परंपरेनं त्यांच्या घराण्यातलं एक नेते आहेत आणि ते महाविकास आघाडीबरोबर राहतील. पण आम्हाला नक्कीच वेदना झाली की महाविकास आघाडीचा धर्म त्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वानं पाळला नाही. मी वरच्या नेतृत्वाला अजिबात दोष नाही देणार नाही. नाना पटोले असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील, या सगळ्यांनी प्रयत्न केले पण तसं होऊ शकलं नाही. ठीक आहे, हा लोकांचा कौल आहे, आम्ही स्वीकारू. सांगलीमध्ये शिवसेनेचं काम चालू राहील. सरकार बनण्याची संभावना आहे. नंबर जो छोटे दल है वो शायद पलटी बदलने में माहिर है, तो क्या पता बात पलटी की नहीं है. बात तानाशाही को रोकने की है. आज अपने आपको जो एनडीए के समर्थक मानते हैं वो भी ये चाहता है कि तानाशाही अब देश में नहीं चलेगी. तर देशामध्ये परिवर्तन होत आहे असं संजय राऊत यांनी या ठिकाणी म्हटलेले आहे. हा मोदींचा पराभव आहे, मोदी आणि अमित शहा यांच्या अहंकाराचा पराभव आहे असं राऊतांनी म्हटलंय. देशात लोकशाही आहे अशी प्रतिक्रिया कोणीही लढू शकतं असंही त्यांनी विशाल पाटील यांच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. मोदी